हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी विषय आहे गणित. आपण प्रकरण सुरुवात करत आहोत 12वे शेकडेवारी. मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, समोर दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ जे मित्रांनो सहज पाहायला मिळतील. मित्रांनो, गणित आणि सायन्स या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील, त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया प्रकरण 12 शेकडेवारी. प्रकरण 12 शेकडेवारी. मित्रांनो, आधी आपण शेकडेवारीचा अर्थ जो आहे तो आपण समजून घेऊया. आता शेकडेवारी म्हणजे नेमकं काय? तर शेकडेवारी म्हणजे आपण मित्रांनो, शेकडा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. शेकडा म्हणजे 100 किंवा शतमान, नाही का? हे सर्व जे शब्द आहेत मित्रांनो, हे सगळे सारखे आहेत. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, शेकडा म्हणजे 100 किंवा शतमान होय. आता शेकडेवारी दर्शवण्यासाठी मित्रांनो आपण कशी खूण वापरतो? तर या पद्धतीने खूण वापरतो. ही खूण तुम्ही बघितली असेल, नाही का? या खुणेने शेकडेवारी जी आहे ती दर्शवितात, आणि या खुणेला ही खूण टक्के अशी वाचतात. तुम्ही चार्जिंगला ज्यावेळेस मोबाईल ठेवता त्यावेळेस बघा, 50%, 60%, इंग्रजी मध्ये त्याला पर्सेंट म्हणतात, म्हणजे टक्के. आता 50% म्हणजे नेमकं काय? तर जर 100 असेल बॅटरीची क्षमता, त्याच्यापैकी 50 म्हणजे अर्धी बॅटरी भरली आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे ज्या वेळेस अशी खूण येईल त्यास असं आपण समजायचं की हे शेकडा आहे, हे शतमान आहे, हे 100 पैकी आहे असा त्याचा अर्थ. शेकडेवारी जी खूण आहे ती याने आपण दर्शवतो. मित्रांनो, शेकडेवारी म्हणजे काय असेल? शेकडेवारी म्हणजे 100 पैकी असं आपण म्हणूया. आपण सहज म्हणतो, मला आता तुम्ही 6वीला 5वीला 85% मार्क्स मिळाले. 85% मार्क्स मिळाले म्हणजे काय? तर ते 100 पैकी 85, अर्थात तुम्हाला आता श्रेणी आहेत. परंतु तुमचे भाऊ बहीण कोणीतरी 10वीला असेल तर त्यास आपण पर्सेंटेज विचारतो की नाही? पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. तर त्याला 75% मिळाले, 75% मिळाले, याचा अर्थ काय? तर 100 पैकी 75. अर्थात मित्रांनो, तिथे एक गंमत असते, त्याला मिळालेले गुण जे आहेत हे 550 पैकी असतील, परंतु त्याचं कन्वर्शन, त्याचं रूपांतर जे ते टक्केवारीमध्ये केलेलं असतं, म्हणजे 100 पैकी केलेलं असतं. 75% गुण मिळाले म्हणजे त्याला 100 पैकी 75 मिळाले असा त्याचा अर्थ. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, ही खूण जी आहे किंवा शेकडेवारी जी आहे याचा अर्थ 100 पैकी, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो, शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात कशी लिहिणार? शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात बघूया. 50% म्हणजे काय? मी तुम्हाला आता सांगितलं, टक्के म्हणजे काय? 100. 50% याचा अर्थ एकूण 100 पैकी 50 भाग, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल 50 भागिले 100. मित्रांनो हे लक्षात ठेवा, 50% याचा अर्थ काय? 50% म्हणजे 50 भागिले 100. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर तुम्हाला कळेल, हा 1-0 गेला, हा 1-0 गेला, 5 1 5, 5 2 10, म्हणजे 1/2. म्हणजेच बघा मित्रांनो, 50/100 बरोबर 1/2 भाग, हे तुमच्या लक्षात आलं असेल. 50/100 अर्थ 1/2 आहे, कारण त्याला संक्षिप्त रूप दिलंय. दुसरं बघूया, आता 25% म्हणजे काय? तर 25% आलेला आहे म्हणजे 100 पैकी, एकूण 100 पैकी 25 भाग. 25% म्हणजे काय? एकूण 100 पैकी 25 भाग. मग तो लिहिताना कसं लिहिणार? 25 भागिले 100. हा लिहून जाणार 25 भागिले 100. याला जर संक्षिप्त रूप दिलं, 25 1 25, 25 4 100, म्हणजे 1/4 मिळालं. म्हणजे काय? हे दोन्ही जे अपूर्णांक आहेत मित्रांनो, 25/100 असो किंवा 1/4, हे काय आहेत? सममूल्य आहेत. ओके, दुसरं गणित बघूया, 35% म्हणजे काय? तर 35% आलंय मित्रांनो, टक्के यापुढे लक्षात ठेवा. 35% म्हणजे 35 भागिले 100 असा त्याचा अर्थ. तो आपण इथे लिहिलाय 35 भागिले 100. याला भाग दिलाय मित्रांनो 5 दिलाय, बघा 5 7 35, 5 2 10, 0/0, म्हणजे 7/20. मित्रांनो, 35/100 बरोबर 7/20, हे दोन्ही अपूर्णांक जे ते सममूल्य आहेत. याचा अर्थ काय? 100 पैकी 35 तर 20 पैकी 7, असाही आपण घेऊ शकतो, नाही का? आणि याचाच वापर आपण पुढील गणितांमध्ये करणार आहोत. आता बघूया अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशी लिहिणार. अपूर्णांकाच्या रूपातील माहिती आपण शेकडेवारीत कशी लिहिणार? आता मित्रांनो, इथे दिलाय 3/4, हा आपल्याला शेकडेवारीमध्ये लिहायचा असेल तर हा आपण कसा लिहिणार? 3/4 आहे, 3/4. आता आम्ही इथे असं आपण विचार करणार, शेकडेवारी म्हणजे काय? 100, नाही का? म्हणजे छेदात 100 कसा येईल?
तो आपण विचार करणार. तर हे तुमच्या सहज लक्षात येईल, चारला अशा कोणत्या संख्येने गुणलं तर गुणाकार शंभर येऊ शकतो. ऑब्व्हियसली आपल्याला शेकडेवारी काढायची आहे, शेकडेवारीमध्ये आपण या अपूर्णांकाचं रूपांतर करायचं आहे. शेकडेवारी म्हणजे छेद शंभर, म्हणजे इथे शंभर यायला हवा. तुम्हाला हे कळेल, इथे 25 जर आपण गुणलं तर इथे शंभर येऊ शकतो, 25 चौक 100, बरोबर की नाही? म्हणजे हा 100 इथे आला. परंतु मित्रांनो, फक्त छेदाला गुणून चालणार नाही तर आपल्याला अंशालाही गुणावं लागतं. त्यामुळे ज्या संख्येने आपण इथे गुणला आहे विचार मात्र छेदाचा करणार, छेद 100 कसा होईल ते बघणार. मग इथे सुद्धा आपल्याला 25 गुणावं लागेल, छेदाला गुणलं म्हणून अंशाला गुणला. 25 × 3 = 75 म्हणजे काय आलं, 75/100. थोडक्यात काय, 3/4 याची सममूल्य म्हणजे 75/100. हे लक्षात घ्या, म्हणजे एकूणाचा थोडक्यात एकूणाचा 3/4 भाग म्हणजेच 75/100, म्हणजे 75/100. आणि 75/100 हे जर आपल्याला लिहायचं असेल मित्रांनो, तर हे आपण कसं लिहिणार, छेद 100 आहे म्हणजे आपण चिन्ह वापरून लिहू शकतो 75%, असं आपण लिहू शकतो. सांगायचं काय मित्रांनो, 3/4 जो आहे याची टक्केवारी जर आपल्याला काढायची असेल तर आपण काय करणार, या गुणोत्तराचा वापर करून आपण 75% काढू शकतो. 2/5 दिलंय, इथे सुद्धा आपण तोच विचार करणार. 2/5 हा लिहून झालाय माझा. 6/100 करायचा म्हणजे कशाने गुणावं लागेल, अर्थात 20 × 5 = 100 होतात, त्यामुळे इथे 20 गुणलं म्हणून सुद्धा इथे 20 गुणा. तर काय आता बघा, 20 × 2 = 40 आले आणि इथे 20 × 5 = 100 आले. म्हणजे मित्रांनो 40/100 म्हणजेच काय, 40%. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. चला मित्रांनो सुरुवात करूया आपण सराव संच 30 ला. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले. आता मित्रांनो इथे बघा, आपल्याला दिलंय 800 पैकी 736 मिळाले तर किती टक्के गुण मिळाले. मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितलं टक्के म्हणजे काय, तर 100 पैकी, नाही का, जे आपल्याला विचारलंय ना मित्रांनो ते आपण मानायचं, ते आपण तिथून सुरुवात करायची. म्हणजेच काय, ही कोण आहे, शबाना. शबानाला समजा 1% गुण मिळाले असं आपण लिहूया. समजा शबानाला 1% विचारले त्यामुळे ते लिहिला 1% गुण मिळाले. सुरुवात अशीच करायची मित्रांनो, 1% गुण मिळाले. ओके मित्रांनो, 1% अर्थ काय, आता सांगितलंय टक्के म्हटलं म्हणजे छेद 100. 1% म्हणजे काय, 100 पैकी 1 असा त्याचा अर्थ, नाही का, 100 पैकी 1. आता त्याची तुलना आपण कशाशी करणार, 800 पैकी 36 आहे, नाही का, मग इथे लिहिणार बरोबर, इथे येणार मित्रांनो 800 पैकी 736. मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला, हे दोन्ही सममूल्य आहेत का, तर 100 पैकी 1 तर 800 पैकी 736 हे आपल्याला दिले, हे झाले सममूल्य. 1/100 = 736/800 हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला नेमकं काय विचारलंय, जे विचार असेल तर तुम्हाला एकूण बघा या 4 बाबी असतात, हे लक्षात घ्या, या 4 बाबी असतात आणि त्या अशाच तुम्ही लिहायच्यात. हे जर लक्षात ठेवलं तुम्हाला शेकडेवारीमधील कोणतंही गणित अडणार नाही. आता या 4 बाबी नेमक्या कोणत्या, तर मित्रांनो टक्के दिले आहे म्हणजे 2 बाबी झाल्या, 1/100 ही एक बाब झाली आणि दुसरी 800 आहे इथे दिलेला, 800 पैकी 736 आहे म्हणजे त्याच प्रमाणात आपण इथे लिहिणार 736/800. तर आपल्याला काढायची 1 ची किंमत. मित्रांनो समीकरणे आपण तुम्ही अभ्यासले आहात, नाही का, समीकरणे सोडवताना आपण काय करतो, जे चल आहे जे आपण मानलंय, आता इथे मी एक्स मानलंय, तुम्ही ए मानू शकतात, बी मानू शकतात, काही मानू शकतो, तर या चलाची किंमत काढणे, नाही का, हे एक प्रकारचं समीकरणच आहे, चलाची किंमत काढणे. मग आता हा या चलाची किंमत काढायची असेल तर त्याच्या गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी ज्या संख्या असतात त्या आपण घालवतो. त्या कशा घालवतो, इथे जर 100 आहे भागाकार करतोय तर 100 गुणावं लागेल जेणेकरून ते कॅन्सल होईल. मात्र ते एका बाजूने गुणून चालणार नाही तर आपल्याला दोन्ही बाजूला गुणावं लागेल. त्यामुळे मित्रांनो समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100 गुणूया. काय येते बघा, 1/100 × 100 = 736/800 = 100 या पद्धतीने. मित्रांनो काय केलं, तर 100 हा 100 घालवण्यासाठी आपल्याला 1 ची किंमत काढायची, लक्षात घ्या, नाही का, 100 ने 1% गुण मिळाले, 1 ची किंमत काढायची, त्यामुळे 100 गुणलं आणि इकडे सुद्धा 100 गुणलं. जे आपण गुणलं असेल भागितलं असेल ते लिहिणं गरजेचं असतं. दोन्ही बाजूंना
100 गुणून जे आपण गुणलेलं आहे। ओके आता मित्रांनो हा तो सोपा झाला, 100 गेला इकडे राहिला फक्त एक्स आणि हे आपले उत्तर मिळणार आहे, फक्त आपल्याला हे सोडवायचे, सोडवूया। आता इथे बघा मित्रांनो, हा 0 गेला, हा 0 गेला, त्यामुळे हा 0 आणि हा 0 गेला, शिल्लक काय राहिला फक्त 736/8। आणि याचं संक्षिप्त रूप तुम्हाला देता येतं, ते तुम्ही देऊ शकता किंवा भागाकार। मित्रांनो समजा असा भागाकार कठीण जात असेल तर तुम्ही या पद्धतीनेही भागाकार करू शकता, बाजूला 736/8 याचा भाग देऊया। 8 × 9 = 72 हे माहिती आहे, 8 × 9 = 72 वजाबाकी केली, 3 × 2 = 1 7 × 7 = 0 उरले 6 16 झाले, 8 × 2 = 16 तोही वजा झाला, 0 आली बाकी, म्हणजे 736/8 भागितलं तो उत्तर आलं 92। किंवा मित्रांनो डायरेक्ट उरली तुम्ही करू शकता, 8 × 1 = 8 8 × 9 = 72 73 × 72 गेला, 1 उरला 1 × 7 = 16 झाले, 8 × 2 = 16 कशाही पद्धतीने करू शकतात। मग एक्स बरोबर आले मित्रांनो 92। आणि आपण एक्स काय मानलं होतं बघा, एक्स मानलं होतं शबणाला 1% गुण मिळाले, एक्सची किंमत आली आहे 92, म्हणून आपण लिहूया शबणाला 92% गुण मिळाले। मी आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल। वळूया मित्रांनो दुसऱ्या गणिताकडे, काय दिले बघा, दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत, यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते। मित्रांनो 500 पैकी 350 एक गुणोत्तर लगेच मनात क्लिक व्हायला हवं, 350/500 करायचे आहेत, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही। विद्यार्थी मित्रांनो पोहता येते जरी काढलं तरी आपल्याला न पोहता येणारे विद्यार्थी सहज काढता येतात। मग आता इथे सुद्धा मागच्या गणिताप्रमाणेच आहे, सेम तसंच गणित आहे, टक्केवारीमध्ये विचारलं आहे। मग इथे सुद्धा आपण मानून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, समजा 1% विद्यार्थ्यांना पोहता येते। ओके मित्रांनो आपण मानलंय 1%, पुन्हा सांगतोय 1% म्हणजे काय, 1/100 याची तुलना करणार जे आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टी। आता 1% म्हणजे हे दोन गट झाले, दोन भाग झाले, दोन गोष्टी झाल्या, 1 पण झाला आणि 100 पण झाला टक्के असल्यामुळे। आता जे दिलं आहे ते काय, तर 350 विद्यार्थ्यांना पोहताय, तर किती पैकी, तर 500 पैकी, म्हणजे किती लिहिणार खाली, 500 पैकी 350। ओके मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल। आता पुढे काय करणार, मागच्या गणितासारखंच हे गणित आहे, इथे सुद्धा आपल्याला हा 100 मित्रांनो घालवायचा आहे, कारण की एक्सची किंमत आपल्याला काढायची, एक्स हा या डाव्या बाजूला एकटा उरायला हवा, चल जे येते एकटं असायला हवं, त्यामुळे दोन्ही बाजूला 100 ने गुणू, गुणूया 1/100 × 350/500/100। ओके आता मित्रांनो हे सोडवायचंय, हा 100 तर गेला मित्रांनो, हा 0 गेला, हा 0 गेला, इकडचे ही 2 0 गेले। ओके आता बघूया 5 × 5 = 5 5 × 7 = 35 आणि हा 0 0 0 म्हणजे एक्स बरोबर किती आले, तर एक्सची किंमत आली आहे 70। एक्सची किंमत 70 आपण मानलं काय, समजा 70% म्हणजेच काय, एक्सची किंमत 70 म्हणजे 70% विद्यार्थ्यांना पोहता येते असा त्याचा अर्थ, म्हणून लिहूया मित्रांनो एक्सची किंमत 70 आहे म्हणजे 70% विद्यार्थ्यांना पोहता येते, हे झालं आपलं उत्तर। आता मित्रांनो 70% विद्यार्थ्यांना म्हणजे काय, 100 पैकी 70 विद्यार्थ्यांना पोहता येते, आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारला होता किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही। जर मित्रांनो 100 पैकी 70% विद्यार्थ्यांना पोहता येतं तर आपण काय करणार, कोणत्या विद्यार्थ्यांना पोहता येत नसेल, जे उरले ते 100 पैकी 70 जे गेले तर त्याच्यातनं उरले 30 म्हणजे 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही असं आपल्याला सहज लिहिता येईल। ते लिहूया 100% + 70% येतात किती, 30%, आपल्याला इथे लिहिता येईल 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही, 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही। मित्रांनो आपण इथे थांबूया, मला आशा आहे तुम्हाला हे गणित कळाली असतील, पुढची गणित आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया। परंतु मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांना नक्की सांगा, त्यांना सुद्धा सेंड करा। धन्यवाद।